नमस्कार मंडळी, डिजी9 मराठीच्या क्राईम स्टोरीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या भागात आपण पाहिलं की सालेमने अनिस इब्राहिमच्या सांगण्यावरून फिल्मस्टार संजय दत्तला काही हत्यारं नेऊन दिली. संजय दत्त हा काही माथेफिरू दहशतवादी होता का की गँगस्टर होता? मग त्याला AK-56 सारखी घातक बंदूक, मिलिटरी ग्रेडचे हँड ग्रेनेड्स कशाला बरं हवे होते? हा प्रश्न जसा तुम्हाला पडला तसाच तो अबू सालेमलाही पडला होता. या प्रश्नामागे मात्र एक वेगळी स्टोरी दडलेली होती. 1992 साली अयोध्येत बाबरी मशीद पाडली आणि देशभर दंगली उसळले. मुंबईतही मोठा दंगा झाला. सुरुवातीच्या दिवसात मुस्लिम समाज या दंग्यामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय होता आणि त्यांच्याकडून शेकडो हिंदूंना टार्गेट करण्यात आलं होतं. मागे उल्लेख केलेल्या AA खान या पोलीस अधिकाऱ्यानेही या दंगलीत त्याच्या धर्माला झुकतं माप दिलं होतं. खानने पक्षपाती धोरण स्वीकारत हिंदू वस्त्यांवर दिलेले गोळीबाराचे आदेश, हिंदू तरुणांवर आकसाने दाखल केलेले गुन्हे यामुळे मुंबईतला मराठी माणूस चवताळून उठला आणि हळूहळू दंगलीत हिंदू वरचढ ठरू लागले. मुस्लिम समाजाची दुकानं, ऑफिसेस, शोरूम्स मोठ्या प्रमाणात टार्गेट ठरू लागले. अनेक मुस्लिम बहुल झोपडपट्ट्यांमध्ये घरं उद्ध्वस्त झाली. संजय दत्तचे वडील सुनील दत्त खासदार असलेल्या लोकसभा मतदारसंघातला वांद्रे पूर्व हा भाग पण मुस्लिम लोकवस्तीचा, पण इथे मोठ्या प्रमाणात असूनही मुस्लिमांना चोप बसला होता. या दंगलग्रस्तांना मदत करण्यात खासदार सुनील दत्त आणि त्यांची कन्या प्रिया दत्त आघाडीवर होते. दत्त कुटुंबांचं मुस्लिमांना मदत करणं काही हिंदुत्ववादी संघटनांना उचलं नव्हतं, त्यामुळे सुनील दत्त यांना काही माथेफिरू लोक निनावी फोन करून धमक्या देत होते. प्रिया दत्तनंसुद्धा अशाच धमक्या आल्या होत्या. यामुळे संजय दत्त अस्वस्थ होता. त्याला त्याच्या कुटुंबाच्या संरक्षणार्थ AK-56 हवी होती आणि त्यासाठी दुबईत त्याने अनिसला फोन केला. अनिसनेच मग सालेम, हनीफ, समीर यांच्या हस्ते ती AK-56 संजय दत्तकडे पोहोचवली. याच दरम्यान तिकडे दुबईत मुंबई बॉम्बस्फोटांचा कट शिजत होता. या कटात दाऊची काही मोजकी आणि विश्वासू मंडळीत सामील. ये कौन सा सामान है भाई? AK-56 पाकिस्तानी आर्मी का सामान है. पाकिस्तानातून भारतात आलेला RDX, हातगोळे, AK-56 रायफली वेगवेगळ्या राज्यांच्या समुद्र किनाऱ्याहून मुंबईत वाहून आणणाऱ्या छोट्या छोट्या पंटर्सना तर काहीच कल्पना नव्हती ते पुढे जाऊन केवढ्या मोठ्या गुन्ह्याचे भागीदार होणार आहेत. परंतु 12 मार्चला मुंबईत ठिकठिकाणी बॉम्बस्फोट झाले आणि या सगळ्यांना कळून चुकलं की आपण गेला महिनाभर कसली ओझी वाहत होतो. सालेमच्याही लक्षात आलं की नकळत का होईना आपण या महाभयानक कटकारस्थांचा एक भाग होऊन बसलो आहोत, तेव्हा आता सांभाळून राहिला आहोत. बॉम्बस्फोटाच्या तपासाचे धागेदोरे जुळत गेले आणि एक एक करत हनीफ कडावाला, समीर हिंगोरा यांना पोलिसांनी उचललं. संजय दत्तचं नावही त्यातूनच उघड झालं. त्याला टाळाखाली अटकही झाली. सालेम मात्र लपत छपत फिरत होता. लखनौ, दिल्ली असं करत करत त्याला दुबईला पळून जायचं होतं. यात त्याने त्याच्या बायकोला, समीराला मात्र मुंबईतच राहायला सांगितलं. लखनौतून त्याने 2 पासपोर्ट बनवून घेतले. एकावर नाव होतं अखिल अहमद आझमी आणि दुसऱ्यावर सबीना अखिल आझमी. या पासपोर्टच्या मदतीने त्याने दुबई गाठली. आजवर सालेम मुंबईत आणि अनिस इब्राहिम दुबईत असे दूरवर बसून एकमेकांना सलाम दुआ करायचे. क्या भाईजान, कैसे हो भाईजान, इधर भाईजान, उधर भाईजान. मुंबईतून सालेमनं अनिसचे मोठमोठे मॅटर वाजवले. खंडणी, वसुली, हप्ते यांच्यामार्फत चांगला पैसाही मिळवून दिला. सालेमच्या मनात दाऊदबद्दल जितका कमालीचा आदर होता तितकाच अनिसबद्दलही होता. दुबईत आल्यावर मात्र सालेमला अनिसच्या मनात आपल्यासाठी नेमकी किती जागा आहे हे कळायला लागलं. सालेमला दुबई तशी नवी नव्हती. त्याच्या सोने तस्करीच्या धंद्याच्या निमित्ताने तो यापूर्वी 4 वेळा दुबईला येऊन गेला होता. त्यावेळेची दुबईवारी आणि आजच्या त्याच्या दुबई भेटीत जमीन आसमानाचा फरक होता. तेव्हा तो एक बिझनेसमन म्हणून यायचा तर आज तो भारतातून पळून आलेला एक गुन्हेगार होता. गुन्हेगारही साधासुधा नाही तर देशद्रोही कारवायांमधला 3rd most wanted गुन्हेगार होता. दुबईत ऑलरेडी मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी असलेले आणि पळून आलेले जवळपास 12 गुन्हेगार अनिसच्या आश्रयाला होते. त्यात आता सालेमची भर पडली. सालेमला वाटलं होतं तो मुंबईतला अनिसचा उजवा हात होता, एक मोठा भाई, गँगस्टर.
म्हणजे आपल्याला दुबईत मोठी सन्मानाची वागणूक मिळेल. आल्या आल्या अनिसभाई मला कडकडून मिठी मारतील, जंगी स्वागत होईल. पण प्रत्यक्षात असं काहीच घडलं नाही. सालेमची राहायची सोय दुबईतल्या उंट बाजार या एका गलिच्छ वस्तीत केली होती. या भागात उंटांचा बाजार भरतो, यांच्यापेक्षा आपल्या नागपाडा भेंडी बाजार डोंगरीतल्या वस्त्या बऱ्या. इतक्या घाणेरड्या वस्तींमध्ये, इतक्या घाणेरड्या चाळींमध्ये इथे लोक राहतात. इथं कोण राहतात? तर भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि फिलिपाईन्समधून पळून आलेले गुन्हेगार. रोजगारासाठी नकली पासपोर्ट आणि व्हिजांवर अवैधरित्या दुबईत घुसलेले हजारो परदेशी नागरिक. या बसबसपुरीमध्ये एका खोलीत आधीच 3 जण राहत होते, त्यात आणखीन एकाची म्हणजे सालेमची राहण्याची व्यवस्था करणार. त्याचा शब्द आपण कधीच खाली पडू दिला नाही. त्या अनिसने आपल्याला कवडीची इज्जत दिली, उलट तो आपल्याशी तुसळ्यासारखा वागला. त्यामुळे भविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवलं आहे याची आता सालेमला चिंता वाटू लागली. धर्मासाठी जीवावर उदार होऊन जिहाद करून आलेले, मुंबई दंगलीत आणि बॉम्बस्फोटात सहभागी असलेले छोटे मोठे मुस्लिम गुंड इथे येऊन आश्रितासारखं राहून 2 वेळची फुकटची रोटी तोडत होते. पण यांच्यासारखं जगणं सालेमला मान्य नव्हतं. त्याने ठरवलं, इथूनही आपलं नेहमीचं काम सुरू ठेवून आपल्या बॉसला तेवढाच पैसा कमवून द्यायचा. सालेमनं तसं केलंय. तो याबाबत अनिसशी बोलला. पैसा अनिसला हवाच होता, तो नाही कशाला म्हणे. त्यानेही परवानगी दिली. सालेमने मुंबईतल्या सलीम हट्टी या त्याच्या जुन्या मित्राच्या मदतीने मुंबईतल्या धनिकांची, बिल्डर्सची आणि फिल्म निर्मात्यांची माहिती मिळवायला सुरुवात केली. सलीम हट्टीच्या टीपनुसार तो सांगेल त्याला धमकवायला सालेमने सुरुवात केली. काहींनी घाबरून पैसे दिले, तर ज्यांनी नकार दिला त्यांच्या गाड्यांवर, ऑफिसवर 1-2 गोळ्या झाडल्या, थोडी दहशत पसरवली आणि पैसा येऊ लागला. मुंबईत बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास जोरात सुरू होता. संजय दत्तला दिलेल्या हत्यारांच्या प्रकरणामुळे अबू सालेमचा बॉम्बस्फोटांशी असलेला संबंध स्पष्ट झाला होता. या स्फोटांमध्ये वापरलेल्या RDX चे कॅरियर ट्रेस करण्यात मुंबई पोलीस यशस्वी ठरले होतेच. या स्फोटाचा मास्टर माइंड टायगर मेमन आणि त्याचं कुटुंब, त्याचप्रमाणे अबू सालेम, हा सुद्धा मुंबई पोलिसांसाठी तितकाच महत्त्वाचा आरोपी होता. ही सगळी मंडळी दुबईत लपली आहेत अशी कन्फर्म टीप आपल्या गुप्तचर यंत्रणांकडे होती. पण त्यांना दुबईत शोधायचं कसं हा मोठा बिकट प्रश्न. त्यामुळे दुबईवरून येणाऱ्या प्रत्येक एक्सॉर्शन कॉल्सचं ट्रेसिंग मुंबई पोलीस करत होते. सालेम होता अल्पशिक्षित, पण तो शार्प होता. त्यात मुंबईतल्या अंडरवर्ल्डने त्याला अजूनच पॉलिश केलेलं होतं. दुबईहून तो करत असलेले कॉल्स ट्रेस होत असणार आणि त्यातून तो पकडला जाणार हे माहीत असल्यामुळे सालेमने इथूनच एक नवा अवतार धारण केला. सालेमनं दुबईत येण्यापूर्वी आपली जुनी ओळख कायमची पुसलीच होती. अबू सालेम कय्यूम अन्सारी हे नाव आता पुन्हा कागदोपत्री कुठेच दिसणार नव्हतं. अखिल अहमद आझमी हे त्याचं नवं नाव आणि नवी ओळख जरी असली तरी आता अंडरवर्ल्डसाठी त्याने 2 वेगळी नावं धारण केली होती. एक होतं कॅप्टन आणि दुसरं होतं अहमद अरसलान. या दोन्ही काल्पनिक व्यक्ती म्हणजे अबू सालेमचे पर्सनल असिस्टंट होते. म्हणजे असं होतं, कॅप्टन आणि अरसलान हे दोघे म्हणजेच स्वतः अबू सालेम. असं जरी असलं तरी खंडणीसाठी केलेल्या फोनमध्ये मात्र सालेम भाई का पी ए अरसलान बोल रहा हूं किंवा हॅलो कॅप्टन बोल रहा हूं या वाक्यानं सुरुवात व्हायची. त्यामुळे मुंबईत थेट अबू सालेमच्या नावावर कोणताही नवा गुन्हा दाखल होत नव्हता. मंडळी, अबू सालेमची कर्मकहाणी तशी फार मोठी आहे. तो दुबईला स्थायिक झाला, तिथून त्याने मुंबईतल्या बिल्डर्सना, बॉलिवूड स्टार्सना, निर्मात्यांना धमकावायला सुरुवात केली, कित्येकांवर जीवघेणे हल्ले केले. याच दरम्यान तो ज्याला आपला मसीहा, बॉस समजायचा, त्या अनिसचा खरा चेहरा सालेमला समजायला लागला होता. त्यांच्यात पडलेली ठिणगी, सालेमने केलेले वेगवेगळे कारनामे, बिल्डर प्रदीप जैन यांची हत्या, टी सिरीजचे मालक गुलशन कुमार यांची हत्या, सालेमची मॅन पॉवर हँडलिंग, मोनिका बेदी, पोर्तुगाल ते भारत, हे सालेमच्या स्टोरीतले एक वेगवेगळे चॅप्टर्स आहेत. पुढच्या काही भागांमध्ये या प्रत्येक चॅप्टरवर छोटे छोटे असे स्वतंत्र एपिसोड आपण पाहणार. या सगळ्या पैलूंवर स्वतंत्र आणि सविस्तर प्रकाश टाकणं गरजेचं आहे. तेव्हा क्राईम स्टोरीत अबू सालेमवर यापुढेही एपिसोड्स येत राहणार आहेत. हे नवे एपिसोड्स घेऊन लवकरच भेटू पुढच्या भागात. तोवर सतर्क राहा, सुरक्षित राहा, आपले हात धुत राहा, सॅनिटायझरचा वापर करा आणि हो, तोंडावरचा मास्क काढू नका. 2 गज की दूरी मास्क आहे जरूरी, ते विसरू नका.